निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. सुरुवातीला अतिवृष्टीमुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीकाठीवरील दुतर्फा भात शेती धोक्यात आली असतानाच आता परतीच्या पावसानं पुन्हा एकदा दणका दिल्याने उरलंसुरलेलं भात पीक पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. प्रारंभी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीतून सावरण्याच्या बेतात असलेला शेतकरी भात कापणीच्या कामात गुंतला असतानाच आता परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने पुरता हवालदिल झाला आहे. बुधवारी संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापुरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुधवारी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात हाहाकार माजला. यामध्ये सर्वाधिक भात शेतीचं नुकसान झालं असून विशेषतः अर्जुना नदीकाठीवरील भात शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. अर्जुना नदीकाठावरील दुतर्फा उभी भात शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. राजापूर तालुक्यात यावर्षी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस सुरू झाल्यानं समाधानाचं वातावरण पाहायला मिळत होतं. शेती योग्य पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला होता. तालुक्यात भात शेतीच्या कामाने चांगलाच जोर धरला. मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीचं नुकसान झालं. ऐनभरात असलेली रोपं अतिवृष्टीमुळे कुजून गेली तर नदीकिनाऱ्यावरील बहुतांश भात शेती वाहून गेली. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र गणेशोत्सवानंतर काही काळ उसंत घेतलेल्या पावसानं भात शेती तयार झाली असतानाच लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे भात शेती पुन्हा संकटात पडली. त्यामुळे लष्करी अळीच्या तावडीतून बचाव करण्यासाठी भात शेतीची कामं युद्धपातळीवर सुरू असतानाच तालुक्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून परतीच्या पावसानं जोर धरला असून उभं असलेलं भात पीक आडवं झालं आहे. त्यामुळे यावर्षी शेतीयोग्य समाधानकारक पाऊस होऊनही अतिवृष्टीमुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं दिसून येत आहे. सुरुवातीला पुरामुळे झालेल्या नुकसानीचा शासन स्तरावरून पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशातच लष्करी अळी आणि परतीच्या पावसामुळे उरलंसुरलं भात पीकही वाहून गेल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही शेतकरी मात्र नुकसानीच्या दुष्टचक्रात सापडल्याचं चित्र आहे. शासन स्तरावरून या नुकसानीची पाहणी होऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान बुधवारी झालेल्या अतिवृष्टीत चिखलगाव शेतकऱ्यांचे 5 गोठे आणि घराचं अंशतः नुकसान झालं. तर तुळसवडे गावात वीजभारित तार कोसळून एक बैल ठार झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे. अर्जुनाला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पुराचं पाणी शहर बाजारपेठेत शिरलंय. तर शीळ गोठणे दोनिवडे चिखलगाव आणि ओणी मार्गे सौंदळ पाचल रस्ता पाण्याखाली गेल्याने पाचल पूर्व भागाचा संपर्क तुटलाय. बुधवारी राजापूर तालुक्यात 84.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर तालुक्यात बुधवार अखेर एकूण 4,827.86 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अर्जुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. अर्जुना नदीवरील वरचीपेठ पुलानजीक इशारा पातळी ओलांडल्याने ती 5.5 मिलीमीटर पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजापुरातील या पूरस्थितीचा नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलपे, तहसीलदार सौ प्रतिभा वराळे, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी पाहणी केली. नदीकिनारी असलेल्या व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.